जोरात खोकला किंवा शिंक आली तर नकळत लघवी होते का? तुम्हाला माहिती आहे आपल्यापैकी बऱ्याच महिलांना मोठ्याने हसल्याने किंवा जोरात खोकला किंवा जोरात शिंक आली तर नकळत लघवी होते. 32 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या 4 महिलांपैकी प्रत्येक 1 महिलेला हा त्रास होतो. यामुळे काय होतं, 4 चौघांमध्ये अवघडल्यासारखं वाटतं, सतत कपडे ओले होतात त्यामुळे सतत कपडे बदलावे सुद्धा लागतात आणि याबाबत आपण खुलून बोलत सुद्धा नाही कारण आपण याबाबत बोलताना लाजतो. पण आज मी तुमच्या सोबत हा त्रास का होतो आणि यावर काय उपाय करतात याबद्दल खुलून चर्चा करणार आहे. सो लेट्स स्टार्ट. सो सर्वात आधी जाणून घेऊया की हा त्रास का होतो, कधी होतो आणि कोणत्या प्रकारचा असतो. सो हा त्रास का होतो, सो काय होतं ना, आपल्या मूत्राशयाची जी स्नायू आहेत ते जेव्हा कमकुवत होतात ना तेव्हा ती लघवी आपल्याकडून रोखून धरली जात नाही आणि अशा परिस्थितीत ती नकळत ती लघवी होऊन जाते तेव्हा हा त्रास मोस्ट ऑफ द टाइम होतो. थोड्याशा शारीरिक हालचालीनंतर सुद्धा जर लघवी लगेच होत असेल तर याला स्ट्रेस युरिनरी इनकॉन्टिनन्स असं म्हणतात, म्हणजे स्ट्रेसमुळे होणारी लघवी. याची मुख्य कारणं काय आहेत, ती म्हणजे प्रेग्नन्सी, डिलिव्हरी आणि मेनोपॉज, म्हणजे ज्यावेळेस महिलांची मासिक पाळी ही बंद झालेली असते. या 3 मुख्य कारणांमुळे हा त्रास होतो. आता हा त्रास कधी होतो? बहुतेक महिलांना डिलिव्हरी दरम्यान 2 किंवा 3 महिन्यामध्ये जोरात खोकला आला की लघवी होण्याची समस्या होते, तर काही महिलांना डिलिव्हरी नंतर सुद्धा हा त्रास जाणवू शकतो. काय होतं ना, आपल्या ब्लॅडरमध्ये लघवी साठून राहते आणि मग ती नकळत बाहेर पडते. आपल्या गर्भाशयाच्या पिशवीचे लिगामेंटस जरी लूज झाले ना तर त्यानंतर सुद्धा जोरात खोकल्याने किंवा शिंकल्याने एखाद्या महिलेची लघवी बाहेर येऊ शकते. आता जाणून घेऊयात की हा जो आजार आहे त्याचे कोणते प्रकार आहेत. या आजाराचे 3 प्रकार आहेत, 1 माइल्ड, 1 मॉडरेट आणि 3 म्हणजे सिव्हिअर. सो आता ह्या 3 प्रकारांमध्ये काय काय होतं. सो पहिला जो प्रकार आहे म्हणजेच मॉइल्ड, यामध्ये काय होतं की थोडंसं जरी खोकलं तर त्यानंतर थोडी कमी प्रमाणामध्ये लघवी बाहेर येते. दुसरा जो प्रकार आहे मॉडरेट, यामध्ये काय होतं की पॅडिंगची गरज पडते, म्हणजे सतत लघवी होत असल्यामुळे पॅड यूज करण्याची गरज पडते. 3 प्रकार आहे सिव्हिअर, या प्रकारामध्ये काय होतं की जरी पॅड किंवा डायपर यूज केलं असेल तरीसुद्धा खूप जास्त मोठ्या प्रमाणात लघवी बाहेर येते. असे 3 प्रकार आहेत आणि हे 3ही प्रकार तेवढेच गंभीर आहेत, पण यावर उपाय करता येतात. कोणते आहेत हे उपाय पाहूया. आता पाहूयात यावर उपाय काय किंवा कोणकोणत्या ट्रीटमेंट अवेलेबल आहेत. नंबर 1, PFMT म्हणजे पेल्विक फ्लोर व्यायाम. हो, तुम्हाला पेल्विक मसलसाठी जे व्यायाम करायचे त्यांनी फरक पडू शकतो, पण समजा फरक पडला नाही तर मग तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घ्यायची गरज आहे. तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवायचे, साखरेची पातळी मेंटेन ठेवायचे आणि तुम्हाला दर 1-1.5 तासाने लघवीला जात राहायचे. याने फरक पडू शकतो, पण जर फरक नाही पडला तर तुम्हाला औषधं ट्राय करायचेत, पण औषधांनीही फरक पडेल असं 100% आहे असं सांगितलेलं नाही आहे. नंबर 2, सध्या TVT या ट्रीटमेंटद्वारे लघवीच्या युरेथ्राच्या खाली एक टेप बसवली जाते. ही टेप हॅमॉकप्रमाणे आपल्याला सपोर्ट करते. ही टेप लाईफलॉंग एखाद्या स्त्रीचा हा त्रास टाळण्यासाठी उपयोगी ठरू शकते. पण या ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला काय करायचं की 6 आठवडे तुम्हाला शारीरिक संबंध ठेवायचे नाही आहेत. तात्पुरता जर तुम्हाला उपाय करायचा असेल तर तुम्हाला बोटॉक्स इंजेक्शनसुद्धा दिले जातात. हे इंजेक्शन दर 3 ते 6 महिन्यांनंतर दिले जातात, पण तुम्हाला ही ट्रीटमेंट डॉक्टरांच्या योग्य सल्ल्यानेच करायची. नंबर 3, हा आजार जर तुम्हाला दीर्घकाळ असेल तर तुम्हाला वैद्यकीय सल्ला, म्हणजेच डॉक्टरांचा सल्ला घेण्याची नितांत गरज आहे. नक्की तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे. मूत्राशयाच्या व्यायामांपासून ते ऑपरेशनपर्यंतचे म्हणजे सर्जरीपर्यंतचे सुद्धा सगळे पर्याय उपलब्ध आहेत. डॉक्टर कोणता सल्ला देतात, मोस्ट ऑफ द टाइम डॉक्टर काय करतात की तुम्हाला धूम्रपान बंद करायला सांगतात आणि जास्त कॉफी न पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात. नंबर 5, स्नायू बळकट करण्यासाठी तुम्हाला व्यायाम शिकवले जातात आणि पेल्विक फ्लोर स्नायूचे व्यायाम, जो की पॉईंट मी आधीही सांगितला, त्याचंसुद्धा तुम्हाला व्यवस्थित प्रशिक्षण दिलं जातं. नंबर 6, तुम्हाला मूत्राशयाचं सुद्धा प्रशिक्षण दिलं जातं, त्याचे व्यायाम कसे करायचे याचं प्रशिक्षण दिलं जातं. शिवाय जास्त वेळ लघवी कशी थांबवून ठेवायची याचंसुद्धा प्रशिक्षण दिलं जातं. नंबर 7, या सर्व उपायांमुळे जर त्रास दूर होत नसेल तर मग तुम्हाला औषधं सुरू केली जातात आणि औषधांनी सुद्धा जर त्रास दूर होत नसेल तर मग शस्त्रक्रिया हे एकच ऑप्शन तुम्हाला सांगितलं जातं. बरं, आता हा आजार एवढा गंभीर असताना सुद्धा आपल्यापैकी बऱ्याच महिला या आजाराबद्दल बोलायला घाबरतात किंवा लाजतात आणि योग्य त्यावेळी डॉक्टरकडे जात नाहीत. पण महिलांना जर तुम्ही योग्य त्यावेळी डॉक्टरकडे गेला नाही तर हा आजार अजून वाढेल किंवा यातून दुसरं काहीतरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळीच डॉक्टरांकडे जा, त्यांचा योग्य सल्ला घ्या, औषधोपचार करा, व्यायाम करा आणि एकदम फिट राहा.
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला खाली कमेंटमध्ये नक्की कळवा. जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर लोकमत सखीचं फेसबुक पेज लाईक करा, शेअर करा. जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल तर लोकमत सखीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील. बाय बाय.